हेलो स्टूडेंट्स, टुडे वी कंटिन्यू द इंट्रोडक्शन टू सी प्लस प्लस टॉपिक। देन इट इज़ अ इम्पॉर्टेंट टॉपिक फॉर योर एग्जाम व्यू। दिस क्वेश्चन इज कम फ्रॉम 2 or 4 marks। देन सम ऑफ द इम्पॉर्टेंट ऑपरेटर्स मीन्स मोर दॅन ऑपरेटर्स आहेत, आपल्याला वन बाय वन आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। फर्स्ट पॉइंट, अरिथमॅटिक ऑपरेटर्स। What is meant by arithmetic operators? They are used for mathematically calculation. An arithmetic expression is made up of constant, variable, a combination of both or a function call connected by arithmetic operators. Means arithmetic operation madhe apan kon kon te arithmetic operation perform karto. Then for example addition, subtraction, multiplication or division, मॉड्युलस सेपरेटर्स, रिमाइंडर असे आपण ऑपरेशन परफॉर्म करतो अरिथमॅटिक ऑपरेटर्समध्ये। तर अरिथमॅटिक ऑपरेटर्समध्ये सुद्धा 3 parts पडतात। फर्स्ट युनरी अरिथमॅटिक ऑपरेटर, सेकंड वन इज अ बायनरी अरिथमॅटिक ऑपरेटर, थर्ड वन इज अ टर्नरी अरिथमॅटिक ऑपरेटर। फर्स्ट वन इज अ युनरी अरिथमॅटिक ऑपरेटर, इट इज अ नीड्स ओनली वन ऑपरेंड। मीन्स युनरीमध्ये आपल्याला त्याच्या नेमवरूनच कळतं की युनरी मीन्स ओनली वन ऑपरेंड तो एक्झिक्यूट करणार आहे। फॉर एक्झाम्पल प्लस ए कॉमा मायनस बी असे आपण ऑपरेटर यूज करणार आहे। नेक्स्ट बायनरी अरिथमॅटिक ऑपरेटर, बायनरी मीन्स नीड्स ओनली 2 operand। मीन्स फॉर एक्झाम्पल ए प्लस बी, सी स्लॅश डी असे एक्झाम्पल आपण बायनरी अरिथमॅटिक ऑपरेटर्समध्ये एक्झिक्यूट मीन्स सॉल्व करणार आहे। देन लास्ट वन इज अ टर्नरी अरिथमॅटिक ऑपरेटर, सेम ॲज नीड्स 3 operand यूजिंग द टर्नरी अरिथमॅटिक ऑपरेटर। दिस इज अ वन ऑफ द स्पेशल फीचर्स ऑफ सी प्लस प्लस लँग्वेज। मीन्स टर्नरी अरिथमॅटिक ऑपरेटर्स याचं मेनली फीचर्स आपण सी प्लस प्लस लँग्वेजमध्ये यूज करणार आहोत। नेक्स्ट सेकंड पॉईंट, इन्क्रिमेंट अँड डिक्रिमेंट ऑपरेटर्स। What is mean by increment and what is mean by decrement operators? In some situation, a need may be arise to increase or decrease value of a variable by 1. Means increase or decrease madhe same apan value 1 use karnar ahot. C++ provides special operator plus plus and minus minus to do the same. Mind, these operators are unary, that is a warning on a single operand. Means unary madhe aplyala एकच ऑपरेंड आपण यूज करणार आहोत। देन व्हॉट इज मीन बाय प्रीफिक्स अँड व्हॉट इज मीन बाय पोस्टफिक्स। द इन्क्रिमेंटिंग अँड डिक्रिमेंटिंग कॅन बी ऑफ 2 types। फर्स्ट प्रीफिक्स, प्रीफिक्स मीन्स फर्स्ट इन्क्रिमेंट ऑर डिक्रिमेंट द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल अँड दॅन टेक द न्यू व्हॅल्यू फॉर प्रोसेसिंग। फॉर एक्झाम्पल प्लस प्लस ए कॉमा अँड मायनस मायनस बी, दिस इज एक्झाम्पल फॉर प्रीफिक्स। नेक्स्ट पोस्टफिक्स, व्हॉट इज मीन बाय पोस्टफिक्स। फर्स्ट टेक द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल, इन्क्रिमेंट ऑर डिक्रिमेंट द व्हेरिएबल। फॉर एक्झाम्पल सेम ॲज द मीन्स प्रिफिक्समध्ये आपण ते साईन लेटरच्या आधी वापरणार आहे आणि पोस्टफिक्स मीन्स पोस्ट मीन्स नंतर। तर आपण ए प्लस प्लस अँड दॅन कॉमा बी मायनस मायनस, दिस इज अ प्रिफिक्स अँड दिस इज कॉल्ड ॲज अ पोस्टफिक्स। नेक्स्ट थर्ड वन इज अ रिलेशनल ऑपरेटर। व्हॉट इज मीन बाय रिलेशनल ऑपरेटर। देर आर यूज टू टेस्ट द रिलेशन बिटवीन 2 values। ऑल सी प्लस प्लस ऑपरेटर्स आर बायनरी ऑपरेटर अँड हेन्स रिक्वायर 2 operands। मीन्स बायनरीमध्ये आपण बघितलं याच्या आधीच्या टॉपिकमध्ये की बायनरी ऑपरेटर्समध्ये आपण नीड्स 2 operators यूज करणार आहोत। सेम वे रिलेशन ऑपरेटर्स मीन्स रिलेशन दाखवताना आपल्याला 2 operators यूज करावे लागणार आहे, ए बी किंवा सी डी असे आपण 2 operators यूज करणार आहोत। अ रिलेशनल एक्सप्रेशन इज मेड अप ऑफ 2 arithmetic expressions कनेक्टेड बाय अ रिलेशनल ऑपरेटर। इट रिटर्न 0 व्हेन द रिलेशन इज फॉल्स व्हाईल नॉन 0 व्हेन इट्स इज ट्रू। मीन्स जर 0 जर आपल्याला रिप्रेझेंट केलं मीन्स आपला जर आन्सर 0 आला तर तेव्हा फॉल्स आपण रिलेशनशिप ऑपरेटर्स आपण फॉल्स हे आन्सर असणार आहे, अँड जर नॉन 0 असेल तर तेव्हा आपलं आन्सर काय असणार आहे तर
ट्रू असणार आहे. आपण नेक्स्ट स्क्रीनमध्ये आपण एक टेबल फॉर्ममध्ये बघणार आहोत की लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, अँड इक्वल टू इक्वल टू, नॉन इक्वल टू, त्याचा आपण फॉर्म बघणार आहोत आणि रिझल्ट कसा ऑपरेट होतो ते सुद्धा बघणार आहोत. नेक्स्ट, देर आर क्रिएटेड बाय द फोर कॉलम ऑपरेटर, सेकंड कॉलम सिम्बॉल, थर्ड कॉलम फॉर्म अँड लास्ट इज अ रिझल्ट. फर्स्ट लेस दॅन, लेस दॅनचं सिम्बॉल तुम्ही मॅथमॅटिकली ऑपरेशनमध्ये यूज केलेलंच असेल. सिम्बॉल काय आहे आपले सिम्बॉल लेस दॅनचं, तर आपण फर्स्ट कॉलममध्ये बघत आहे. नेक्स्ट फॉर्म, ए लेस दॅन बी अँड दॅन रिझल्ट इज अ रिटर्न्स वन इफ अ ए इज लेस दॅन बी अदरवाईज झिरो, मीन्स ए हा बीपेक्षा लहान आहे अँड दॅन तो रिझल्ट काय पास करतो आहे तर झिरो पास करतो आहे. दॅन सेकंड, ग्रेटर दॅन, ग्रेटर दॅनचं सिम्बॉल ए ग्रेटर दॅन बी, नेक्स्ट रिझल्ट इज अ रिटर्न्स वन इफ अ ए इज ग्रेटर दॅन बी अदरवाईज झिरो. नेक्स्ट थर्ड वन इज अ लेस दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टूचं सिम्बॉल आपण बघितलेलंच आहे की काय आहे. अँड दॅन फॉर्म, ए लेस दॅन ऑर इक्वल टू बी रिटर्न्स, रिझल्ट आपण बघत आहे रिटर्न्स वन इफ अ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी अदरवाईज झिरो, मीन्स अँसर आपलं काय येणार आहे, जर ए हा बीपेक्षा जर लेस दॅन ऑर इक्वल टू नसेल तर त्याचं अँसर काय येईल आपलं झिरो. नेक्स्ट ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, सिम्बॉल आपण बघत आहे की ग्रेटर दॅन ऑर इक्वल टूचं सिम्बॉल. नेक्स्ट फॉर्म कसा आहे, ए ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी, रिझल्ट काय आला आहे आपला रिटर्न्स वन इफ अ ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी अदरवाईज झिरो. नेक्स्ट इक्वल टू, इक्वल टू सिम्बॉल, इक्वल टू, इक्वल टूचं मीन्स टू टाइम्स आपण इक्वल टू यूज केलेले आहे. फॉर्म, ए इक्वल टू इक्वल टू बी रिटर्न्स वन इफ बोथ आर इक्वल, मीन्स ए अँड बी मोस्टली इक्वल आहे, मीन्स दोघं पण सेम आहे. फॉर एक्झाम्पल फाय इज इक्वल टू फाय. नेक्स्ट नॉट इक्वल टू, मीन्स नॉट इक्वल टूचं सिम्बॉल आपण बघत आहे. फॉर्म, ए नॉट इक्वल टू बी, रिझल्ट काय आला आपला रिटर्न्स वन इफ बोथ व्हॅल्यूज आर नॉट बी इक्वल, मीन्स ए रिटर्न्स वन इफ बोथ व्हॅल्यूज आर नॉट इक्वल, मीन्स ए अँड बी ची व्हॅल्यू ही सेम नाही त्याच्यामुळे आपण ते रिझल्ट त्यांनी पास केलेलं आहे. नेक्स्ट दिस ऑपरेटर्स आर हॅव्हिंग लोअर प्रिसिडन्स दॅन अरिथमॅटिक ऑपरेटर्स, मीन्स हे सिम्बॉलचा यूज करून आपण अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत. फोर्थ टॉपिक, लॉजिकल ऑपरेटर्स. लॉजिकल ऑपरेटर्स मीन्स बुलियन ऑपरेटर्स. व्हॉट इज मीन बाय बुलियन ऑपरेटर्स? लॉजिकल अँड, लॉजिकल ऑर, लॉजिकल निगेशन असे आपण लॉजिकल ऑपरेटर्समध्ये हे सिम्बॉल यूज करतो. मीन्स हे नेमसुद्धा आपण बघणार आहोत ॲडमध्ये काय होतं, ऑरमध्ये कोणकोणते ऑपरेशन आपण परफॉर्म करणार आहे. दे कंबाईन द रिझल्ट ऑफ वन ऑर मोर एक्सप्रेशन अँड द रिझल्टन एक्सप्रेशन इज कॉल्ड ॲज अ लॉजिकल एक्सप्रेशन. देन आफ्टर टेस्टिंग द कंडिशन दे रिटर्न लॉजिकल स्टेटस ट्रू ऑर फॉल्स, मीन्स जे तुम्ही कंडिशन दिलेली आहे ती ट्रू आहे की फॉल्स आहे ते आपण चेक कशाल कोणत्या ऑपरेटर्समध्ये करणार आहे, तर लॉजिकल ऑपरेटर्समध्ये. देन दे मे बी युनरी ऑर बायनरी ऑपरेटर्स अँड द ऑपरेंड्स मे बी कॉन्स्टंट व्हेरिएबल्स ऑर इवन एक्सप्रेशन, मीन्स दिस इज अ लॉजिकल ऑपरेटर्समध्ये आपण बायनरी, युनरी, व्हेरिएबल्स, कॉन्स्टंट हे मोर दॅन ऑपरेशन आपण एक्सप्रेशन परफॉर्म करणार आहोत. द ऑपरेंड्स मे बी इंटीजर, फ्लोटिंग पॉईंट, नंबर आर री युझिंग दिस लॉजिकल ऑपरेटर. नेक्स्ट स्क्रीनमध्ये आपण टेबल फॉर्ममध्ये बघूया आता. नेक्स्ट देर आर युझिंग द सेम ॲज फोर ऑपरेटर्स, ऑपरेटर, सिम्बॉल, फॉर्म अँड लास्ट वन इज अ रिझल्ट. फर्स्ट लॉजिकल अँड, लॉजिकल अँडचं सिम्बॉल काय आहे, टू ॲम्परसंट युझिंग केलेले आहे. दॅन फॉर्म, ए ॲम्परसंट, ॲम्परसंट बी, रिझल्ट काय आलेला आहे आपला रिटर्न्स वन इफ ए अँड बी आर नॉन झिरो एल्स रिटर्न झिरो. दॅन नेक्स्ट वन इज अ लॉजिकल ऑर, लॉजिकल ऑरचं सिम्बॉल काय आहे, टू स्टँडिंग लाईन त्यांनी रिप्रेझेंट केलेले आहे. फॉर्म काय आहे, ए टू स्टँडिंग लाईन बी, रिझल्ट काय आलेला आहे आपला रिटर्न्स वन इफ ए ऑर बी इज अ नॉन झिरो एल्स बी. दॅन लास्ट वन इज अ लॉजिकल निगेशन, लॉजिकल निगेशनचा सिम्बॉल तुम्ही लास्ट कॉलममध्ये बघत आहे. नेक्स्ट फॉर्म, त्यांनी निगेशन ए, दॅन रिझल्ट काय आलेला आहे रिटर्न्स वन इफ
a is 0 else return 0. Next point बघू आपण. Next topic, hierarchy of a logical operators. Logical not means negation चा symbol आपण use केलेला आहे. Operator has a higher precedence than other, while and means ampersand has higher precedence than logical or means standing line. आपण मागच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की लॉजिकल अँड लॉजिकल ऑर अँड लॉजिकल निगेशनसाठी आपण कोणकोणते सिम्बॉल यूज केलेले आहे. दे हॅव लोअर प्रेसिडन्स दॅन द रिलेशन आर अरेथमॅटिक ऑपरेशन मीन्स हिरेची ऑफ लॉजिकल ऑपरेटरमध्ये आपण टू ऑपरेशन यूजिंग करणार आहोत, ट्रूथ अँड फॉल्स. ट्रूथ मीन्स बुलियन टेबल फॉर ऑपरेटर्स टेक्स ओनली वन ऑपरेंड यूज फॉर अ निगेशन. आपण नेक्स्ट स्क्रीनमध्ये तो टेबल फॉर्म बघूया. Look at this screen. There are using three column: operator, operand and result. Operator negation symbol, logical negation cha symbol apan operators madhe use kelele ahe te baghat ahe. And then operand is a zero, result ka yel apla one. Then second negation also symbol using and operand one or non zero, ta tacha result ka yel apla zero. Truth table for ampersand operator takes a two operands. Means next आपण स्क्रीन बघूया. देर आर यूजिंग टू ऑपरेंड, ऑपरेंड फर्स्ट, ऑपरेंड सेकंड. देर आर यूजिंग दिस टेबल यूजिंग द फोर कॉलम: ऑपरेंड वन, ऑपरेटर्स, ऑपरेंड सेकंड अँड रिझल्ट. मीन्स टू ऑपरेंड यूजिंग करून टेबल कसा क्रिएट होतो ते आपण बघत आहे आता. फॉल्स, फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो, फॉल्स झिरो, ऑपरेटर्स टू ॲम्परसेंट यूज केलेले आहे. ऑपरेंड सेकंडमध्ये फॉल्स झिरो अँड दॅन रिझल्ट ऑल्सो झिरो. सेकंड ट्रू, नॉन झिरो जो ऑपरेटर फर्स्ट घेतला तर त्याचं ऑपरेटर्स टू ॲम्परसेंट यूजिंग केलेले आहे. ऑपरेटर्स सेकंड काय आहे? फॉल्स झिरो, रिझल्ट ऑल्सो झिरो. थर्ड वन इज अ फॉल्स झिरो, ऑपरेटर सेम ॲज अ टू ॲम्परसेंट यूज केलेले आहे. ऑपरेटर सेकंड ट्रू, नॉन झिरो and then result also zero. True, operators 2% using, operator second true, then result also one. Means true जर दोघे ऑपरेटर नसतील तर तेव्हा आन्सर काय असणार आहे आपल्याला? रिझल्ट काय असणार आहे आपला? वन असणार आहे. आणि केव्हा पण मीन्स ऑपरेटर वन असेल, ऑपरेटर ट्रू असेल किंवा ऑपरेटर सेकंड फॉल्स असेल तर तेव्हा झिरोच आपल्याला, थ्री टाईम्स झिरोच आपल्याला रिझल्ट आपल्या भेटणार आहे. नेक्स्ट निगेशन टेबल फॉर्म. निगेशनचा टेबल फॉर्म बघूया आता आपण. दिस इज यूजिंग ऑल्सो फोर कॉलम: ऑपरेंड फर्स्ट, ऑपरेंड जे सिम्बॉल यूजिंग केलेले आहे ते आणि ऑपरेंड सेकंड अँड ऑल्सो रिझल्ट. फॉल्स, ऑपरेंड टू स्टँडिंग लाईन, ऑपरेंड सेकंड फॉल्स, रिझल्ट ऑल्सो झिरो. ट्रू, निगेशन, फॉल्स, रिझल्ट ऑल्सो वन. दॅन फॉल्स, निगेशन सिम्बॉल true and then result also one. True, negation, operand second true and then result also one. Negation madhe false, operand first and operand second doghe pan jeva false asnar ahe teva aapla result zero asnar ahe, otherwise aaplyala result kay asnar ahe aapla one. Next, fifth topic, conditional operators. What is mean by conditional operator? It is a ternary operator taking three arguments. The value at an expression using conditional operator is the value of either its second or third operand depending on the first operand. Means first operand var second and third operand depend ahe. This is equivalent to if else statement. Means if else je statement tumhi declare karta tasas apan conditional operator sudha declare karnar ahe. And then the first operand is the test condition, while second and third represent the final value of the expression. आपण नेक्स्ट स्क्रीनमध्ये टेबल फॉर्ममध्ये बघूया की व्हॉट इज मीन बाय कंडिशनल ऑपरेटर. मीन्स कंडिशनल ऑपरेटरचा सिम्बॉल काय आहे, त्याचा फॉर्म कसा आहे आणि त्याचा रिझल्टसुद्धा आपण कसा आपल्याला रिझल्ट एक्झिक्यूट होणार आहे. नेक्स्ट, लुक ॲट दिस टेबल युझिंग द ऑपरेटर सिम्बॉल फॉर्म अँड रिझल्ट. ऑपरेटर कंडिशनल सिम्बॉल क्वेश्चन मार्क अँड टू कोलन फॉर्म ए क्वेश्चन मार्क बी कोलन सी. रिझल्ट काय आहे आपला? इफ ए इज नॉन झिरो रिझल्ट इज बी, अदरवाईज इट इज अ सी. दॅन
Next, what is mean by assignment operator? Assignment operator symbol is equal to operator causes the value of the right hand operator operand to be assigned to the left hand operand. The left hand operand, sometimes called as a I first value, must always refer to a memory location, means right to the left associative with operand assignment operator madhe apan left hand side operator and right hand side operator ashi don operator apan using karnar ahe. Next, shorthand operators. What is mean by shorthand operators? C++ supports additional assignment operators combining assignment with each of the arithmetic operation. Same as arithmetic operation apan ya shorthand operators madhe sudha use karnar ahe. Arithmetic operation kon kon te ahe aple? Addition, subtraction, multiplication, division and remainder, means modules. अपन नेक्स्ट स्क्रीन मध्ये टेबल फॉर्म मध्ये बघूया की शॉर्ट हँड ऑपरेटर्स कसा एक्झिक्यूट होणार आहे ते. देर ऑल्सो यूजिंग फोर कॉलम ऑपरेटर्स सिम्बॉल फॉर्म अँड ऑपरेशन. फर्स्ट रो ॲड असाईन, मीन्स ॲडिशन जर असाईन केले तर त्याचं सिम्बॉल काय असणार आहे आपलं? प्लस अँड इज इक्वल टू फॉर्म, ए प्लस इज इक्वल टू बी, ऑपरेशन इक्विव्हॅलेंट टू ए इज इक्वल टू ए प्लस बी. दॅन सेकंड वन इज अ सबस्ट्रॅक्ट असाईन, मायनस इज इक्वल टू ए मायनस इज इक्वल टू बी, ऑपरेशन कसं परफॉर्म होणार आहे? इक्विव्हॅलेंट टू ए इज इक्वल टू ए मायनस बी. नेक्स्ट मल्टीप्लाय असाईन, मल्टीप्लाय असाईन करताना आपण स्टार इज इक्वल टू ए स्टार इज इक्वल टू बी, ऑपरेशन कसं परफॉर्म होणार आहे? इक्विव्हॅलेंट टू ए इज इक्वल टू ए स्टार बी. नेक्स्ट डिवाइड असाईन, डिवाइडचं सिम्बॉल काय आहे? स्लॅश इज इक्वल टू ए स्लॅश इज इक्वल टू बी. दॅन ऑपरेशन कसं परफॉर्म होणार आहे? इक्विव्हॅलेंट टू ए इज इक्वल टू ए स्लॅश बी. अँड लास्ट वन इज अ रिमाइंडर असाईन, रिमाइंडरचं सिम्बॉल काय आहे आपलं? परसेंटेज इज इक्वल टू ए परसेंटेज इज इक्वल टू बी. दॅन ऑपरेशन कसं परफॉर्म होणार आहे? इक्विव्हॅलेंट टू ए इज इक्वल टू ए परसेंट बी. दॅन तर तुम्हाला एक्झाम्पल एक्झाममध्ये कोणताही एक ऑपरेटर्स विचारला जाऊ शकतो टू ऑर फोर मार्क्ससाठी. फोर मार्क्ससाठी जर विचारलं तर तुम्हाला सगळ्या ऑपरेटरचे जे टाईप्स आहेत त्याच्यापैकी कोणतेही एनी फोर टॉपिक्स तुम्हाला एक्सप्लेन करावे लागणार आहे. तर तुम्ही असाच कॉलम वगैरे असे जे टेबल आहे की कोणत्या ऑपरेटरसाठी कोणता सिम्बॉल यूज करतात, फॉर्म काय आहे आणि कसं ऑपरेशन परफॉर्म करतात, तसंसुद्धा तुम्ही एक्सप्लेनेशन करू शकतात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बिटवाईज ऑपरेटर्स बघणार आहोत. थँक्यू स्टुडंट्स, कीप वॉच माय व्हिडिओ.